सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. रायगडावरील माती कपाळी लावून मराठा आरक्षणाचा मसुदा विधानसभेमध्ये पारित होण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून टोकाची लढाई सुरू होणार आहे. माझ्या अंगामध्ये ताकद नाहीये, माझा एक जीव गेला तरी चालेल, पण मी या लढाईमध्ये कायद्याचा मसुदा पारित करण्यासाठी एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा मराठा समाजाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी श्रीगोंदा इथे जाहीर सभेमध्ये बोलताना दिलाय. श्रीगोंदा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं श्रीगोंदा शहरामधील औटीवाडीच्या मैदानावरती शुक्रवारी संध्याकाळी जंगी सभा झाली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणालेत की 70 वर्षांनंतर मराठा समाज शांततेनं एकत्र आला, आरक्षणाचा कायदा झाला आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील लोक एकत्र येत नाहीत, त्यांना म्हणावं इथे पहा की किती समाज लोटलाय. मराठे मुंबईला गेले आणि आरक्षण घेऊनच आले आणि तेही OBC मधनं आरक्षण घेतलंय. 63 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाल्या तर जमाय. आपली लेकरं आपल्या ताकदीवरती मोठी होणार आहेत. ग्रामीण भागामध्ये मराठा आणि OBC समाज एका विचारानं राहतोय, त्यांचं नुकसान व्हावं अशी इच्छा नाही आहे, पण त्यांचा नेता 3 वेळा मराठा आरक्षणाला आडवा आला आहे. मी डाग पडलेल्या या मंत्र्याला मोजत नाही. आता विधानसभेमध्ये आडवा आला तर मी मंडल कमिशनला चॅलेंज देणार. ते ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाच्या नेत्यानं त्यांना आवर घालावा, अन्यथा त्यांनाही याची किंमत मोजावी लागेल. छगन भुजबळ यांचं नाव न घेता त्यांनी हा टोला लगावलाय. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झाला, पैसे खाल्ले आणि शेण खाल्लं आणि बोलता मराठा समाजाच्या पदरात काय पडलं, आता तुम्हाला काय किंमत ते समजेल, असा राज ठाकरेंना चिमटा काढण्यात मनोज जरांगे पाटील विसरले नाही. 15 फेब्रुवारीला विधानसभेचे एक दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले. तुमच्या आमदारांना फोन करा, मराठा समाजाची बाजू लावून धरण्यास सांगा. त्या दिवशी TV समोर बसा. मराठा आरक्षण करणाऱ्या मंत्री आमदारांना पुन्हा दारातही उभे करू नका, असा सल्ला सकल मराठा समाजाला त्यांनी दिला आहे. नुसतं आरक्षण प्रश्न आपल्या समोर नाही आहे मायबापाव, अनेक संकट आपल्या समोर आहे आणि ते संकट जर परतून लावायचं असले तरी एकजूट आपल्याला कायमस्वरूपी आता ठेवावी लागणार. दलिने गाव आपल्याला छत्रपतीने शिकवलं, त्याच्यात इतकी ताकद आहे. 75 वर्षात न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळालंय, मिळणार आहे नाही मिळालं. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या. रात्रीची अंदाजे आलेली माहिती 63 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. एका नोंदीवरती 50 ते 100 जणांना लाभ मिळायला लागला. मराठ्याने शांत डोकं ठेवा आणि भानावर्या. 70 वर्षात ज्यांनी आपल्याला मोठं होऊ दिलं नाही, आपण आपल्या ताकदीवरती आपले लेकर मोठे करायला निघालो. आपल्या हातून उद्रेक व्हावा, आपल्या हातातून शांतता राहू नये, असं अनेकांचं स्वप्न असू शकतं, ते पूर्ण नका होऊ देऊ. थोडं सावध राहा, सगळ्यांचे षडयंत्र मराठ्यांनी आता मोडून टाकलेले. मराठा OBC आरक्षणात गेलाय. त्या 57 लाख नोंदीच्या माध्यमातून 5 जरी लोकांना लाभ मिळाला तरी 2 करोड मराठी आजच आरक्षणात गेले. 2 करोड आणि आपण त्या नोंदीच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या गंगोतातील सुवर्यांना द्यायचं असा कायदा परितला करायला सरकारला लावला. प्रत्येकी जीवाची बाजी लावायची, पण ह्या सगळ्या सर्वांच्या कायद्याची अंमलबजावणी आपल्याला करायची. माय बापा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपले लेकर आपल्याला मोठं करायचं.
या उपोषणात मला तुमच्या पाठबळाच्या आणि आशीर्वादाची गरज आहे. तुमची एकजूट फुटू देऊ नका, ताकदीला साथ द्या आणि आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा. आपल्या अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी घर ना घर पिंजून करा. मराठी शांततेत पुन्हा एकदा एकत्र करा. आपली एकी बघून सरकारनं धक्काच घेतला पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणी नीट केली पाहिजे. त्याशिवाय आता मागं हटायचं नाही. कोणी किती आळवा येऊ द्या, पण या कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणजे करायची. त्यासाठी आपण आमरण उपोषण उद्या पुकारले. ज्यांना शक्य असं त्यांनी उद्या 10 वाजता बैठक केली. ज्यांना शक्य नसेल त्यांनी शांततेच्या आंदोलनाची तयारी करा. शांततेत रॅल्या करा. कुठेही गाळ मोठल्या लागला पाहिजे ही जबाबदारी तुमच्याकडे. कारण हे शांततेचं युद्ध पेरणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. या शांततेच्या आंदोलनामुळे 70 वर्षात मराठ्यांच्या वाट्याला जे येत नव्हतं, मराठ्यांच्या नशिबातलं जे हिसकून घेतलं होतं, ते या शांततेच्या आंदोलनानं पुन्हा मराठ्यांना मिळवून दिलंय. आपल्याला हे आरक्षण मिळवायचं. जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एकजूट फुटू देऊ नका. राजकारण्यांच्या डावत्यांना साधू देऊ नका. जातीपेक्षा मोठं पक्षाच्या नेत्याला मानू नका. स्वतःच्या लेकरासाठी लढायचं शिका. आपले लेकर मोठे करा. तुम्हाला कोणा कुणात हात पसरायची गरज पडणार नाही. तुम्हाला जाता जाता शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक हिंसही मागे सरकणार नाही. तो शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.